सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज बेल आयकॉन क्लिक करा आणि बातम्यांचे ताजे अपडेट माझे कुटुंब माझी जबाबदारी सारख्या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही कोविडची लढाई अधिक आक्रमकपणे लढत असून त्याचा परिणाम येणाऱ्या काळात मृत्यू दर आणि कोविड पॉझिटिव्हिटी दर कमी झालेला दिसेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले राज्यात सर्वत्र टेली आयसीयू व्यवस्था उभारून ग्रामीण भागात वेज उपचार कसे मिळतील हे आम्ही पाहणार आहोत असंही ते म्हणाले कोविड नंतर रुग्णांमध्ये वैद्यकीय उपचारांसाठी गरज असून उपचार केंद्र सुरू करणार आहोत अशी माहिती दिली आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक उत्तर प्रदेश दिल्ली पंजाब तामिळनाडू या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी देखील बैठकीत सहभाग घेतला माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान राबवण्यासाठी राज्यात पंचावन्न हजार पथके तयार करण्यात निश्चित आले मात्र त्यापेक्षा जास्त म्हणजेच एकोणसाठ हजार पथके सध्या तैनात आहेत ही पथके राज्यातील सव्वीस टक्के घरांपर्यंत पोहोचली असून सत्तर लाख पंच्याहत्तर हजार सातशे घरांना भेटी दिल्या दोन पूर्णांक त्र्याऐंशी लाख लोकांचे लाख चोपन्न हजार विविध आजार असणारे लोक आढळले यावेळी पंतप्रधानांनी देखील महाराष्ट्र के लोक बहादुरीचे सामना करते असं सांगून कोविडचा सा संसर्ग जास्त असलेल्या महाराष्ट्रातल्या वीस जिल्ह्यात विशेष समर्पित पथके नियुक्त करून संसर्ग कमी केल्यास देशाच्या कोरोना आकडेवारीवर परिणाम होईल अशी सूचना केली दररोज दीड लाखांपर्यंत चाचण्या वाढवणार तसेच राज्यात दररोज दीड लाखांपर्यंत चाचण्या वाढवित आहोत अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली प्रायोगिक तत्वावर टेली आयसीयू ही व्यवस्था सुरू केली असून येणाऱ्या काळात राज्यभरी यंत्रणा उभारून विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागात शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपचारांसाठी मार्गदर्शन घेण्याचे आम्ही ठरवले आहे असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत